हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीवन। सो स्टूडेंट्स, एज यू नो दैट फ्रॉम द प्रीवियस लेक्चर वी हैव स्टार्टेड अ लेसन जोन ऑफ आर्क। अपन जोन ऑफ आर्क हा लेसन स्टार्ट केलेला आहे। इन दैट लेसन वी हैव सीन दैर इज वन गर्ल नेम जोन। जोन नावाची आपल्या पाठामध्ये मुलगी आहे। शी वॉज अ सोल्जर। ती एक सोल्जर आहे आणि त्यावेळी जे काही सैनिक होते त्या सैनिकांना तिनं लीड केलेलं होतं। मग त्यावेळी जे काही युद्धाचं वातावरण झालेलं होतं फ्रान्समध्ये जे काही युद्धाचं वातावरण होतं त्या युद्धाच्या वातावरणामध्ये त्या ट्रूपला ती लीड करायची। बट त्याचे जे काही लीडर होते ते तिला फारसे लाईक करायचे नाहीत। म्हणजे त्या लीडर्सना ती आवडायची नाही। अँड लीडर वॉज थिंकिंग दॅट शी वॉज अ मॅड गर्ल। म्हणजे त्या लीडरला असं वाटायचं की ती वेडी आहे। अँड लीडर वॉज सेईंग टू दॅट अनादर सोल्जर्स दॅट थ्रो हर आउट। म्हणजे ते लीडर जे होते रॉबर्ट, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या सैनिकांना सांगितलं होतं की तुम्ही तिला बाहेर काढा, इथं तिला ठेवू नका। शी वॉज लाईक अ मॅड गर्ल अँड इफ यू आर नॉट डुईंग दिस कॅन यू अफ्रेड ऑफ हर। म्हणजे तुम्ही तिला घाबरताय का, अशा प्रकारे त्यांचं संभाषण झालं होतं। देन दॅट रॉबर्ट टॉक विथ द जोन। मग त्यांनी शेवटी जोनला तिथं बोलवून घेतलं आणि त्यांच्यामध्ये संभाषण चालू झालं। मग त्यावेळी जोनने काय सांगितलं, आय वॉन्ट हॉर्स, देन आय वॉन्ट प्रोटेक्टिव्ह क्लोथ अँड आय वॉन्ट सम सोल्जर्स, देन आय विल गो टू द डॉफिन। म्हणजे मग मी हे सगळं घेऊन डॉफिनकडे जाईन अँड आय विल फाईट आफ्टरवर्ड्स। नाव सी नेक्स्ट वॉट हॅपन। रॉबर्ट सेज goes to the window and shuts into the courtyard। मग रॉबर्ट जो होता तो विंडोजवळ म्हणजे खिडकीजवळ गेला आणि तिथलं जी काही shuts into the courtyard आणि ते तो shouts into the courtyard आणि तिथून जोरात ओरडला। shouts into the courtyard, जो वरच्या खिडकीतून खाली कोर्टयार्डमध्ये जोरात तो ओरडला। सेंड मॉन्सियर डी पॉलिंजी टू मी, विल यू। आणि तिथून जोरात ओरडला की मॉन्सियर डी पॉलिंजी, म्हणजे मिस्टर पॉली जे आहेत ते मिस्टर पॉली यांना तुम्ही वरती पाठवू शकाल का, अशा प्रकारे तो जोरात खालच्या सैनिकांना ओरडला। ही शाउटेड ऑन दॅट सोल्जर्स। देन ही टर्न्स टू जोन, आणि ही टर्न्स टू जोन म्हणजे त्यानं पुन्हा जोनकडे वळला। गेट आउट अँड वेट इन द यार्ड, आणि तो शेवटी तिच्याकडे जाऊन म्हणला गेट आउट फ्रॉम हिअर अँड वेट इन द यार्ड। म्हणजे बाहेर जा इथून आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये वेट कर, थांब तिथे, जा बाहेर इथून पण इथून पूर्णच जाऊ नकोस, इथेच जवळ थांब। जोन सेड स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम, राईट स्क्वेअर शी गॉज आउट। आणि ती अगदी शांतपणे स्माईल केली तिने रॉबर्टकडे बघून, म्हणजे त्या लीडरकडे बघून, आणि बाहेर जाऊन उभी राहिली। देन रॉबर्ट सेड टू द स्टीवर्ड, स्टीवर्ड हा त्यांचा जो काही त्यांच्या जवळचा सैनिक होता त्याला स्टीवर्डला ते काय बोलले, गो विथ हर, स्टे विद इन कॉल अँड कीप युअर आय ऑन हर। अँड ही सेड टू स्टीवर्ड दॅट यू ऑल्सो गो विथ हर, म्हणजे तू सुद्धा तिच्यासोबत जा, अँड कीप आयज ऑन हर, म्हणजे तिच्यावरती लक्ष ठेव, ती काय करते काय नाही करत कुठे जाते तिच्यावरती लक्ष ठेव। कीप आयज ऑन हर म्हणजे तिच्यावरती डोळे ठेव, तिच्यावरती लक्ष ठेव। अँड स्टे विदिन अ कॉल, स्टे विदिन अ कॉल म्हणजे हाकेच्या अंतरावरती राहा, बाहेर गेल्यानंतर मी जर का हाक मारलीच तर आतमध्ये याल, अशा हाकेच्या अंतरावरती राहा। स्टे विदिन अ कॉल म्हणजे हाकेच्या अंतरावरती। आय शॅल हॅव हर अप हेअर अगेन, द स्टीवर्ड रिट्रीट्स हेझिटली, बर्टियार्ड डी पॉलिंजी अ फ्रेंच गार्ड एंटर्स सॅल्यूट अँड स्टँड स्वेटिंग। आता हे आय शॅल हॅव हर अप हेअर अगेन, मग रॉबर्ट काय म्हणतो, बाहेर जा हाकेच्या अंतरावरती राहा, तिच्यावरती डोळे ठेवून राहा, काय करते काय नाही तोपर्यंत मी बाकीचं काय ते बघतो आणि नंतर तिला बघतो। अँड द स्टीवर्ड रिट्रेट्स हेझिटली, मग तो स्टीवर्ड जो होता तो तिथून अगदी घाबरत तिथून तो गेला बाहेर। त्यानंतर जे मिस्टर पॉली जे होते ते आणि अ फ्रेंच गार्ड एंटर सॅल्यूट अँड स्टँड वेटिंग, मिस्टर पॉलींना बोलवलेलं होतं त्यामुळे ते आले आणि शांतपणे उभे राहून त्यांनी त्यांना सॅल्यूट केलं। आणि ते पुढे रॉबर्ट काय बोलतायत याची वाट बघू लागले, हू मिस्टर पॉली। देन रॉबर्ट सेड शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर। मग त्यांनी डायरेक्टच चालू केलं की ती म्हणते, म्हणजे ती मुलगी म्हणते, शी सेड दॅट यू देन जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड
ऑफर्ड टू गो विथ हर, म्हणजे ती असं म्हणते की तुम्ही देन जॅक आणि डिक हे जे आहेत ते तिच्यासोबत जायला तयार झालेला आहात. व्हॉट फॉर, म्हणजे कशासाठी तुम्ही जाणार आहात, असं तो त्यांच्यावरती रागाने बोलू लागला. देन डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोईंग टू द डॉफिन सिरियसली. मग तो त्यांना म्हणतो की तिची जी काही ही वेड्यासारखी आयडिया आहे, क्रेझी आयडिया म्हणजे वेड्यासारखी आयडिया, तिची जी काही वेड्यासारखी आयडिया आहे किंवा वेडी कल्पना आहे की डॉफिनला जाण्याची, डॉफिनकडे जाण्याची, ती तुम्ही सिरियसली घेतली आहे का, ती सिरियसली आहे का, असं तो विचारू लागला. देन पॉलिनजी सेड स्लोली, देर इज समथिंग अबाउट हर, इट मे बी वर्थ ट्राईंग. मग तो अगदी हळू आवाजात त्याच्यावरती त्याने रिप्लाय काय दिला, देर इज समथिंग अबाउट हर, त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी स्पार्क आहे, म्हणजे तिच्यासोबत किंवा तिच्यासोबत जाण्यासाठी किंवा तिच्या होला हो देण्यासाठी, तिच्यासोबत लढाई करण्यासाठी तिच्यात नक्कीच काहीतरी वेगळी बाब आहे. इट मे बी वर्थ ट्राईंग. आणि वर्थ ट्राईंग म्हणजे वर्थ म्हणजे आपण म्हणू शकतो की मौल्यवान, म्हणजे ट्राईंग म्हणजे प्रयत्न, म्हणजे तिच्यासोबत जाणे आणि ते प्रयत्न करणे हे काही व्यर्थ नाही जाणार, ते अगदी मौल्यवानच असेल, वर्थ असेल. देन रॉबर्ट सेड, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. म्हणजे रॉबर्ट अगदी त्याला उपहासाने त्याला बोलला, ओ कम ऑन पॉली, म्हणजे हे काहीतरी सांगू नकोस, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तू तुझ्या डोक्याने विचार करतोयस का, आपण म्हणतो ना वेडा झालायस का वगैरे, तसा तो त्याला बोलला की ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तू कदाचित वेडा झालेला आहेस. देन पॉलिनजी सेड अनमूव, व्हॉट इज रॉंग विथ इट. म्हणजे पॉलिनजी त्यावरती काय म्हणतो अगदी शांतपणे की त्यात वेगळं काय आहे, व्हॉट इज रॉंग विथ इट, म्हणजे त्यात चुकीचं काय आहे. देन द डॉफिन इज इन चिनॉन लाईक अ रॅट इन अ कॉर्नर. डॉफिन म्हणजे तुम्हाला सांगितलं प्रिन्स, मग तो काय म्हणतो डॉफिन जे आहे ते चिनॉनमध्ये. चिनॉन मीन्स व्हॉट, वन ऑफ द सिटीज इन फ्रान्स वेअर रॉयल फॅमिली रेसिडेड. ड्युरिंग द 100 years वॉर द डॉफिन टूक रिफ्यूज इन चिनॉन. म्हणजे डॉफिन ही जी अशी एक जागा आहे फ्रेंचमधली, की त्या जागेवरती जेव्हा फ्रान्स हे 100 वर्षासाठी दुसऱ्यांच्या ताब्यात होतं, त्यावेळेस तिथले जे काही प्रिन्स लोक होते, राजा लोक जे होते, ते चिनॉन या नावाच्या प्लेसवरती स्वतःला त्यांनी बंदिस्त करून घेतलं होतं, किंवा ते तिथं लपून बसल्यासारखे होते. मग तो काय म्हणतोय मिस्टर पॉली की जे डॉफिन जो आहे तो चिनॉनमध्ये एखादा उंदीर कोपऱ्यात बसल्यासारखा लपून बसले आहे, लाईक अ रॅट इन अ कॉर्नर. म्हणजे एखादा उंदीर कसा कोपऱ्यात लपून बसतो, तसा डॉफिन चिनॉनमध्ये लपून बसलेला आहे. एक्सेप्ट दॅट ही वॉन्ट फाईट. आणि तो त्या सरळ लपून बसला आहे, तो एक प्रिन्स आहे, ही इज गोईंग टू बी अ किंग, तो एक राजा बनणार आहे, तो आत्ता प्रिन्स आहे पण एक राजा बनणार आहे. मग त्यानं त्याच्याबद्दल फाईट केली पाहिजे, पण तो फायटिंग न करता किंवा वॉर न करता, युद्ध न करता लपून बसलेला आहे. द इंग्लिश विल टेक ऑर्लन्स, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. इंग्लिश म्हणजे काय, इंग्लंडची लोकं. मग तो काय म्हणतो की इंग्लंडची लोकं येऊन ती ऑर्लन्स ही एक जागा आहे, ओके प्लेस आहे फ्रान्समधली, मग इंग्लंडची लोकं येऊन ऑर्लन्स ताब्यात घेतील, तिथली वॉर करून किंवा लढाया करून ती जागा ताब्यात घेतील, पण तरी पण डॉफिन काही करू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, मग तरी तो काहीही न करू शकणार नाही आणि तो त्यांना रोखूही शकणार नाही, असं कोण म्हणतं, पॉलिनजी म्हणतो. देन रॉबर्ट सेड ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टॅजिस, आय वॉज विथ हेम. मग तो काय म्हणतो की हे काही पण सांगू नको, त्याने लास्ट टाईम इंग्लिश लोकांसोबत, म्हणजे इंग्लंडच्या लोकांसोबत एकदा युद्ध केलं होतं, त्यावेळेस मी स्वतः त्याच्यासोबत होतो. म्हणजे तो काय म्हणतो, डॉफिन हा काही लपून बसलेला नाही आहे, तो भित्राही नाही आहे, त्याने युद्ध केलेलं आहे आणि त्या युद्धात मी त्याच्यासोबत होतो, आय वॉज विथ हेम. देन पॉलिनजी सेड बट हिज मेन आर काउड. काउड म्हणजे फ्रायटन, म्हणजे घाबरणारे, म्हणजे डॉफिनचे जे काही लोक आहेत किंवा सैनिक जे आहेत ते घाबरणारे आहेत. अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल्स. मिरॅकल्स म्हणजे एखादा काहीतरी चमत्कार, म्हणजे तो डॉफिन आणि त्याची लोकं ही घाबरणारी आहेत, घाबरट आहेत, आणि असा आता काही चमत्कार होऊ शकत नाही. हु सेड, पॉलिनजी सेड.
एंड आई टेल यू दैट नथिंग कैन सेव अर साइड नाव बट अ मिरॅकल. मग त्यावेळेस कॉलिनजी काय म्हणतो की जो डॉफिन जो आहे तो लपून बसलेला आहे, हां त्याने युद्ध केला असेल पण आता त्याचे सैनिक आणि तो सुद्धा भित्रा झालेला आहे, घाबरट आहेत आणि आता काही चमत्कार होऊ शकणार नाही की ज्यातून आपण फ्रान्सला वाचवू शकू, असा काही चमत्कार आता होणार नाही. देन रॉबर्ट सेड मिरॅकल्स ऑल आर ऑल राईट पॉली, द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाव डेज. म्हणजे तो काय म्हणतो, म्हणजे पॉलिनजी काय बोलतो पहिल्यांदा की त्यावेळी ज्यानं काही युद्ध केलं ते ठीक आहे पण आता काहीतरी असा चमत्कार तर होऊ शकणार नाही आणि झाला तर होईल देखील पण मला तरी नाही वाटत. तर त्यावेळी ती रॉबर्ट काय म्हणतो की मिरॅकल्स आर ऑल राईट, हां बरोबर आहे चमत्कार होतात पण आत्ता तरी होता होत नाहीत चमत्कार, असं रॉबर्टचं सुद्धा म्हणणं आहे की चमत्कार तर होत नाहीत. देन पॉलिनजी सेड आय यूज टू थिंक सो आय एम नॉट सो शुअर नाव, म्हणजे हां मलाही तसंच वाटतंय की चमत्कार होत नाहीत पण आय एम नॉट सो शुअर नाव, पण मी अजूनसुद्धा पक्का खात्रीनिशी काही नाही सांगू शकत. दॅर इज समथिंग अबाउट हर, त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी आहे आणि मला थोडंसं असं वाटतं की चमत्कार जर झाला तर तिच्यामुळे होईल, असं कोणाला वाटत होतं, पॉलिनजीला वाटत होतं. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ अ मिरॅकल, म्हणजे मला असं वाटतंय की ती मुलगी स्वतःच एक मिरॅकल, म्हणजे चमत्काराचा एक थोडासा भाग आहे, ती मुलगीच एक बिट ऑफ मिरॅकल म्हणजे चमत्काराचा थोडासा भाग ती मुलगीच आहे. देन एनी हाव दिस इज अवर लास्ट चान्स, लेट सी वॉट शी कॅन डू. मग तो काय म्हणतो की ठीक आहे ना, तिला जर करायचं आहे तर करू देत, हा असाही आपला शेवटचा चान्स आहे. एनी हाव दिस इज अ लास्ट चान्स, म्हणजे काही जरी झालं तरी हा जो काही चान्स आपल्याला मिळालेला आहे आपल्याला फ्रान्सला वाचवण्यासाठी, हा शेवटचा चान्स आहे. लेट डू व्हॉट एवर शी वॉन्ट, म्हणजे तिला जे काही करायचं आहे ते आपण करू द्यावं, असं कोण म्हणतं, मिस्टर पॉली. देन रॉबर्ट सेड यू रिअली थिंक दॅट, अगदी म्हणजे वेगळे एक्सप्रेशन करून रॉबर्ट काय म्हणतो, वेवरिंग म्हणजे हेजिटेटिंग, हे एक एक्सप्रेशन आहे हेजिटेटिंगली, म्हणजे अगदी अडखत अडखत थोडंसं घाबरत असं रॉबर्ट काय म्हणतो, यू रिअली थिंक दॅट, म्हणजे तुला खरंच असं वाटतंय का. देन पॉलिनजी सेड इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर यूज टू थिंक, आता दुसरं काही विचार करण्यासारखं उरलं आहे का, इज एनिथिंग लेफ्ट टू थिंक, म्हणजे अजून काही विचार करण्यासारखं उरलं आहे का, आता हा आपला लास्ट चान्स आहे, आपण जर का तिला चान्स दिला आणि जर गेलो आणि समजा आपण जिंकलोच तर वी नेव्हर नो, आपल्याला माहीत नाही आपण जिंकू नाही जिंकू पण आपण ट्राय करायला हरकत नाही, आपल्याकडे दुसरा पर्याय देखील नाही. देन लेट्स टेक अ चान्स, हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. मग पॉलिनजी काय म्हणतात, लेट्स टेक अ चान्स, आपण एक संधी घेऊनच बघूयात. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी, हर वर्ड्स म्हणजे त्या मुलीने जे काही मला बोलली, हर वर्ड्स पुट हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी, हॅव पुट फायर इन टू मी मीन्स हॅव इन्स्पायर्ड ऑर मोटिवेटेड, म्हणजे त्या मुलीने जे काही मला बोलली दॅट वर्ड्स आर मोटिवेटेड टू मी, म्हणजे ती मुलगी जे काही मला बोलली त्यामुळं मी काय झालेलो आहे, एक इन्स्पायर झालेलो आहे, मोटिवेट झालेलो आहे. हर वर्ड्स पुट फायर इन टू मी, म्हणजे तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये एक इन्स्पिरेशन टाकलं, एक मोटिवेशन टाकलेलं आहे, त्यामुळं मलासुद्धा अशी तीव्र इच्छा आहे की मी तिच्यासोबत जाऊन युद्ध करावं, ते आपण जिंकू शकू, असं मला एक मोटिवेशन मिळालेलं आहे तिच्याकडून. देन रॉबर्ट सेड गिविंग अप, व्यू यू आर ॲज मॅड ॲज शी इज. देन रॉबर्ट काय म्हणतो, अरे वा 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 तिच्याकडून तुला मोटिवेशन मिळालं, म्हणजे तू पण तिच्यासारखा वेडाच आहेस, असं रॉबर्ट अगदी हे आपण म्हणतो ना हे हिनवणी केल्यासारखे हिनवणी करून त्याला बोलतो की अरे वा 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 तुला तिच्याकडून मोटिवेशन मिळालं का, बर म्हणजे तू पण वेडाच आहेस जशी ती वेडी आहे, जसं असं रॉबर्ट मिस्टर पॉली यांना बोलतो. Now, remaining part of the story we will see in the next part. So, till that time, you read the story carefully and pick out the difficult words with its meaning and learn that spellings also and meanings also. Thank you.